पावसाचा जोर ओसरल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू घट. राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी पाणी पातळी 44 फूट 1 इंच. राधानगरी धरणाचे 2 दरवाजे झाले बंद. धरणातून 4,200 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांचं नुकसान टाळण्यासाठी समन्वयातून पूर नियंत्रण करा. कर्नाटकचे मंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या दोन्ही प्रशासनाला सूचना. कसबा बावड्यात कोविड केअर सेंटर सुरू करणार आमदार ऋतुराज पाटील यांची माहिती. डॉक्टर, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद. आणि गगनबावडा तालुक्यातील मांडुकलीपैकी खोपडेवाडी इथं भूस्खलन होऊन पिकांचं नुकसान.